येशू पुन्हा पुरुषांशी बोलू लागला. मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, पण तुमची साक्ष काही सिद्ध करत नाही. मी स्वतःविषयी साक्ष दिली कारण माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कोठून आलो आणि कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही. तुम्ही मानवी बुद्धीने न्याय करता. मी कोणाचा न्याय करत नाही, आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही तर मी आहे, आणि ज्याने मला पाठवले तो पिताही आहे. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की दोघांची साक्ष खरी असते. मी स्वतःविषयी साक्ष देतो, आणि ज्या पित्याने मला पाठवले तोही माझ्याविषयी साक्ष देतो. तुमचा पिता कुठे आहे? तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. येशू मंदिरात शिकवत असताना ही सर्व वचनं तो दानपेट्या ठेवतात त्या खोलीत बोलला, पण त्याला कोणी धरले नाही कारण नेमलेली वेळ आली नव्हती. मी निघून जाईन आणि तुम्ही माझा शोध घ्याल, आणि तुम्ही आपल्या पापात मराल. मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही. मी जिथे जाईन तिथे तुम्ही येऊ शकत नाही असे हा म्हणतो. म्हणजे हा आत्मघात तर नाही ना करणार? तुम्ही या खालच्या जगाचे आहात, पण मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, पण मी या जगाचा नाही. मी म्हणून म्हटलं की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी आहे असा विश्वास तुम्ही ठेवला नाही तर आपल्या पापातच मराल. तुम्ही कोण आहात? पहिल्यापासून मी तुम्हाला जे सांगितले तेच. मला तुमच्याविषयी पुष्कळ बोलायचंय आणि न्याय निवाडाही करायचा आहे, पण ज्याने मला पाठवले तो खरा आहे, आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो. त्यांना हे कळलेच नाही की येशू पित्याविषयी त्यांना हे सर्व सांगत होता. जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की मी आहे, आणि मी आपण होऊन काहीही करत नाही, तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे, त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडतं तेच मी नेहमी करतो. येशू या गोष्टी बोलत असताना पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.